90च्या दशकातील भाजप शिवसेनेची युती हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकत्रित आलेल्या या दोन्ही घटक पक्षांनी 2014 पर्यंत खेळीमेळीनं राजकारण केलं. पण इतकी जुनी घट्ट मैत्री असताना देखील 2014 मध्ये निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेनेमध्ये असं नेमकं काय बिनसलं की त्यांना ही युती तोडावी लागली, याचं उत्तर अजून कोणाला फारसं माहीतच नाहीये. पण राष्ट्रवादीचे आमदार आणि एकेकाळचे भाजपच्या पहिल्या फळीतील नेते असणाऱ्या एकनाथ खडसे यांनी शिवसेना भाजप युती तुटण्यामागची इनसाईड स्टोरी सांगून टाकली आहे. खडसेंनी नेमका असा कोणता गौप्यस्फोट केलाय ते सगळं सविस्तर समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी सिद्धी आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी. राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. उद्धव ठाकरे यांनीच आमच्याशी असलेली युती तोडली असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल महाराष्ट्रातील खासदारांच्या बैठकीत केला. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पलटवार केला. 2014 मध्ये काय झालं, युती कोणी तोडली, युती तोडण्याचा फोन उद्धव ठाकरे यांना कोणी केला होता, याची माहिती मोदींनी घ्यावी, सर्व माहिती रेकॉर्डवर आहे असा चिमटा संजय राऊत यांनी काढला होता. आता त्यावर तत्कालीन भाजपचे नेते आणि आत्ताचे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मौन सोडलंय. नरेंद्र मोदी यांनी काल जे सांगितलंय ते सत्य नाही असं सांगत नाथाभाऊंनी नरेंद्र मोदी यांची पोलखोल केली. नाथाभाऊ म्हणाले की युती आम्ही तोडली नाही, उद्धव ठाकरे यांनीच तोडली असं मोदी म्हणाले. मोदींनी खासदारांना जे सांगितलं ते अर्धसत्य आहे. मी त्यावेळी विरोधी पक्षनेता होतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात वातावरण तयार झालं होतं, त्यामुळं भाजपचं सरकार येईल असा आम्हाला विश्वास होता. भाजपकडे येणाऱ्यांचा ओघ वाढला होता, त्यामुळं अनेकांना तिकीट देणं कठीण होतं. म्हणून आमच्यात चर्चा सुरू झाली, त्यात स्वबळावर लढण्याचा निर्णय झाला. निवडणुकीच्या 2.5 महिन्याआधीच युती तोडण्याचा आमचा निर्णय झाला होता. त्यानंतर भाजपने युती तोडली, आम्ही पक्षात चर्चा करूनच निर्णय घेतला. त्यावेळी सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस आणि मीही होतो. युती तोडायचं हे कुणी आणि कसं सांगावं यावर आमच्यात चर्चा झाली. मला तातडीनं मुंबईला बोलावलं गेलं. फडणवीस त्यावेळी प्रदेशाध्यक्ष होते. फडणवीस यांनीच युती तोडण्याची घोषणा करायला हवी होती, पण ती जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. त्यानंतर मी उद्धव ठाकरे यांना फोन करून युती तोडत असल्याचं सांगितलं असं खडसे म्हणाले. जागा वाटपावरून युती होत नसल्याचं उद्धव ठाकरे यांना सांगितलं आणि युती तोडली. त्यानंतर सुभाष देसाई आणि अरविंद सावंत आले. युती तोडू नका असा आग्रह त्यांनी धरला. त्यावर हा निर्णय माझा नाही तर तो पक्षाचा आहे असं मी त्यांना सांगितलं. त्यावेळी हेच घडलं होतं, नरेंद्र मोदी यांनी काल जे सांगितलं ते सत्य नाही. त्यावेळी केंद्राचे निरीक्षकही आले होते, महाराष्ट्राचे प्रभारीही होते. त्यांनी मला युती तोडल्याची घोषणा करायला सांगितलं. युती तोडण्यामागं जागा वाटप हा मुद्दा होताच शिवसेना तेव्हा 171 जागांवर लढत होती. देशात भाजपचं वातावरण होतं, त्यामुळं अधिकच्या जागा मिळाव्यात अशी भाजपची इच्छा होती. म्हणून युती तोडली, आपली सत्ता येईल असा विश्वास वाटत होता, त्यामुळं युती तोडली. मला काय वाटत होतं त्याच्यापेक्षा पक्षाला काय वाटत होतं हे महत्वाचं आहे. पण तेव्हा मलाच बदनाम केलं गेलं अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. अशा प्रकारे नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आरोपांची नाथाभाऊ यांनी चिरफाड करत पडद्याआड नेमकं काय घडलं, शिवसेना आणि भाजप यांच्यातील अंतर कसं वाढत गेलं याची इनसाईड स्टोरी सांगून टाकलीच. बाकी युती तुटण्यामागे सांगत असणाऱ्या कारणांपैकी नेमकं खरं कोण, नाथाभाऊ की नरेंद्र मोदी, तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मसह सर्व सोशल मीडिया हँडल्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी, लोकांकडून लोकांसाठी. आत्ताच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा.